उमेश कोले की महाविकास गठबंधन सरकार के दौरान हत्या कर दी गई थी। उद्धव ठाकरे और यशोमती ठाकुर के कहने पर मामला दबा दिया गया है। हमने इसकी जानकारी अमित शाह को दी, जिसके बाद एनआईए ने इसकी जांच की। इसलिए उद्धव ठाकरे पर कार्रवाई करने की मांग विधायक रवि राणा द्वारा की गई है। महाविकास आघाड़ी सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेस उमेश कोल्हेंची जी हत्या झाली त्या हत्येमागे उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या सीपी आरती सिंग यांना फोन केला होता की त्या ठिकाणी ती केस रॉबरीमध्ये कन्वर्ट करा। आणि जेव्हा एक महिना त्याचा तपास चालला आणि अमरावतीच्या सीपीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या सांगण्यावरून आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सांगण्यावरून ते हत्याचं प्रकरण रॉबरीमध्ये कन्वर्ट केलं आणि तेव्हा तो परिवार जेव्हा मला भेटला त्याची पूर्ण माहिती घेतली की उमेश कोल्हेंनी हिंदुत्वच्या फेवरमध्ये नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यामुळं त्यांची भर चौकामध्ये हत्या करण्यात आली। ती माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांना दिली आणि एनआयएच्या माध्यमातून तपास मागितला। आज एनआयएनी काल जे आरोपपत्र जे दाखल केलं त्याच्यामध्ये पूर्ण पर्दाफाश झालेला आहे की उमेश कोल्हे यांच्या प्रकरणामध्ये यांची जी हत्या झाली आहे ती नुपूर शर्मा याची पोस्ट फेवरमध्ये केल्यामुळं हिंदुत्वाचा कुठेतरी समर्थन केल्यामुळं या ठिकाणी उमेश कोल्हेंची हत्या झाली। तर आज मी विधानसभेमध्ये मागणी करणार आहे की ज्यांनी फोन करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अशा उद्धव ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे आणि जे सी पी आरती सिंग त्या ठिकाणी होत्या त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। जर देशाच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं नसतं तर ही केस रॉबरी म्हणून बंद झाली असती आणि त्या ठिकाणी कुठंतरी महाविकास आघाडी सरकार त्या कोल्हे प्रकरणावर कुठंतरी पर्दाफाश केला असता। पण आज खऱ्या अर्थाने एनआयएनी जो निर्णय दिला जे आरोपपत्र जे दाखल केलं त्यामध्ये कोल्हे परिवाराला तर न्याय मिळालाच, पण ह्या अशा प्रकारे खुली जी हत्या झाली त्या प्रकरणासुद्धा बाहेर काढण्याचं काम एनआयएनी केलं। म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचे धन्यवाद देतो की कोल्हे प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने कोल्हे कुटुंबाला न्याय मिळून दिला।